केदारनाथ मंदिराचा दरवाजा पहाटे 5 खुले केले आहे. सर्व विधिवत पूजा अर्चा करून हे दरवाजे खुले केले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी याबाबत ट्विट केले आहे. बाबा केदारनाथाकडे सर्व सुरळीत होण्यासाठी प्रार्थना करतो असं ते ट्विटर मध्ये म्हणत आहे. कालच मंदिराला सुमारे 11 क्विंटल फुलांनी सजवलं आहे, त्यामुळे भाविकांना फक्त ऑनलाईन दर्शनाची मुभा मिळाली आहे. जे रुग्णालयातील कर्मचारी उद्या काम बंद आंदोलन करणार आहे. जे रुग्णालयातील वर्ग 3 आणि 4 चे रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास कर्मचारी संघाने विरोध केला आहे. ही पद्धत सर्व सेवेत आणि पदोन्नतीने भरण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मुंबईत तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. 2 तासात 132 झाडं पडली, तर सिलिंग बंद केलेले असून विमानाचे उड्डाण देखील थांबवलंय. तोक्ते वादळाने कोकणाचं मोठे नुकसान, वीज पुरवठ्यासाठी अतिरिक्त कर्मचारी पाठवणार, तर ऑक्सिजन प्लांटवर बारीक नजर, अजित पवारांकडून वादळ परिस्थितीचा आढावा. पुढच्या 24 तासांसाठी मुंबईत हाय अलर्ट जारी, तर रायगडसाठी धोक्याचा इशारा. प्रत्येक तासात 102 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, हवामान विभागाचा अंदाज. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.